नमस्कार मित्रांनो, MH13 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये बिग बुलची चर्चा आहे, ऐकताय ना, बिग बुलची चर्चा आहे। बार्शीकरांना जवळपास 200 कोटी रुपयांना चुन्ना लावण्याचं काम या एका बिग बुल पोरानं केलं आहे। कधीकाळी मंगळवेढ्यामध्ये राहत असलेला मुलगा बार्शीमध्ये आला, तिथं त्यांनी एक छोटीशी अशी असलेली कंपनी सुरू केली। कंपनीचं रूपांतर हे नंतरने मोठ्या कंपनीत झालं। मोठ्या उद्योजक, डॉक्टर, वकील आणि काही पत्रकारांनीसुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाची गुंतवणूक केली। 5 लाखापासून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक। त्याचं नाव आहे विशाल फटे। आजच त्यांच्यावर, त्याच्यासह त्याच्या कुटुंबियावर, थोडक्यात 5 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली। आजचा जो आकडा आला आहे तो 5 कोटी काही लाखांच्या पुरतं मर्यादित आहे, परंतु हा आकडा दिसत असला तरी तो हिमनगाचं वरचं टोक आहे। खरी आकडेवारी ही जवळपास 200 कोटी रुपये आहे अशी चर्चा संपूर्ण बार्शींमध्ये रंगली आहे। लोकांनी, तिथल्या नागरिकांनी आपले प्लॉट, घर, दागिने घाणवट ठेवून विकून हा पैसा त्याच्या कंपनीमध्ये गुंतवला होता। विशाल फटेने एक वेगळ्या पद्धतीची कंपनी सुरू केली, ज्यामध्ये तो 28% तब्बल 28% परतावा देतो असं त्याचं म्हणणं होतं। पहिल्या वेळेस त्याने 1 कोटीला 1 कोटी 28 लाख परत दिले आणि सर्वत्र आपल्या नावाची क्रेज तयार केली। त्याचबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये विविध मोठ्या राजकीय बड्या धेंडांबरोबर, प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे फोटो होते, त्यामुळे अनेकांना तो विश्वास वाटला। गोड बोलण्यामुळे, भूलथापामुळे अनेकजण बळी पडले आणि हे जवळपास कोट्यावधींचा चुना लावून ही व्यक्ती सध्याला परदेशात असल्याची चर्चा सध्याला बार्शीकरांमध्ये आहे। केवळ बार्शीतलाच हा पैसा नसून जवळच्या पुणे आणि सांगली भागातील नागरिकांनीसुद्धा इथं या विशाल फटेच्या कंपनीमध्ये पैसा गुंतवला होता। पुढं याचं काय होतं आहे हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। वेळोवेळी MH13 न्यूजच्या माध्यमातून याचा अपडेट देण्यात येईल। काल दिनांक उशिरा 13 तारखेला उशिरा आपल्याला फिर्याद मिळालेली होती की ज्याच्यामध्ये एक इसम आहे त्यानं शेअर्समध्ये गुंतवणूक करतो आणि दुप्पट तिप्पट परतावा देतो अशा प्रकारचे प्रलोभन दाखवून बार्शीतील काही नागरिकांच्याकडून गुंतवणूक आकर्षित केलेली आहे। यामध्ये महत्त्वाचं दीपक बाबासाहेब आंबोरे यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे अपराध क्रमांक 27/22 भारतीय दंडविधान कलम 409, 417, 420, 34 त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 त्याचे कलम 3 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आत्ता प्राथमिकदृष्ट्या यामध्ये 5 आरोपितांच्या विरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि सुरुवातीची जी रक्कम आहे ती 5,63,25,000 एवढी रक्कम सदर इस्माने गुंतवणूक स्वरूपामध्ये यांच्याकडून स्वीकारली आणि त्यानंतर तो आता परागंद झालेला आहे। त्याबाबतचा गुन्हा पोस्टे बार्शी शहर या ठिकाणी नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याकरता तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्री बोटे साहेब हे करत आहेत। आम्ही काल फिर्याद घेतली त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लोकांची मिळून ती जी 5,65,00,000 रुपयाची रक्कम आहे ती 4 ते 5 लोकांची आहे। अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे। पुढील तपासामध्ये त्या गोष्टी क्लिअर होतील।